जर आपलं एखादा पक्ष आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय ताकदीची चाचपणी करत असेल की ते नक्की कोणत्या जागा लढू इच्छितात, कोणत्या जागांवर त्यांचे कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतात, मला असं वाटतं चुकीचं काही नाही. आम्ही सुद्धा म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या 48 जागांचा अभ्यास आणि चाचपणी केलेलीच आहे. प्रत्येक पक्ष करतो, त्याच्यामुळे जर त्यांनी जसं काय केलं असेल तर त्याच्यावरती कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. काँग्रेस पक्ष, जसं मी तुम्हाला परत सांगतो, उद्धव ठाकरेला मोजायला तयार नाही. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, काँग्रेस पक्षाने मातोश्रीकडे प्रस्ताव पाठवला आहे की उभाटा मातोश्रीमध्ये, उभाटा काँग्रेसमध्ये विलीन करा. हा त्याचाच एक भाग आहे. ज्या अर्थी ते 48 मतदारसंघाची चाचणी करतायत, तयारी करतायत, याचा अर्थ एवढा आहे, उद्धव ठाकरेचे उमेदवार हे हात पंजा या चिन्हावर लढवणार.